गॅस गळती झाल्याने घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला. ही घटना गुगुस येथील शिवाजीनगर परिसरात आज सोमवारी सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास घडली आहे. सुनीता कुंटावार या घरातील सर्व कामे आटोपून बाहेर अंगणात बसल्या होत्या. त्यावेळी अचानक घरातून आगीच्या ज्वाळांचे लोट आणि काळे धूर येत असल्याचे पाहून सुनीता कुंटावार यांनी बाहेर धाव घेतली. लगेच शेजारी राहणाऱ्या काही लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण आग विझली नाही. लॉयड्स मेटल्स कंपनी आणि नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करून आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र आगीत घरातील रेफ्रिजरेटर, कपाट, कूलर, 2 छतांवरील पंखे, 6 प्लॅस्टिकच्या खुर्च्या, पलंग जळून खाक झालाय. आगीत स्वयंपाकघरातील भांडी, खाद्यपदार्थ, कपाटात ठेवलेली सर्व कागदपत्रे, सोने, चांदी आणि रोख रक्कम असा 30,000 ऐवज जळून खाक झाला. गुगुस पोलीस आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. आगीमुळे झालेल्या नुकसानीची शासनाकडून भरपाई देण्याची मागणी सुनीता कुंटावार यांनी केली आहे.